नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आपण बऱ्याच वेळा ब्लाऊज स्टिच करतो. तुम्ही कोणतं पण ब्लाऊज स्टिच करा, कोणत्याही पॅटर्नचं कट करा. जसं की आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करतो, त्याच्यानंतर बोटनेक ब्लाऊज, फ्रंट बाजूला आपला जो नेक असेल तो नॉर्मल नेक असेल, कटोरी ब्लाऊज. तर आज मी ते कटोरी ब्लाऊज मध्ये, तर ही जी एक टिप्स आहे किंवा ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, ती सर्व जे ब्लाऊज असतील तुम्ही टीच करत असतील, नॉर्मल फ्रंट बाजूचा नेक असेल त्याला लागू होणार आहे. आणि आज मी तुम्हाला फ्रंट बाजूचा कटोरी ब्लाऊजचा फ्रंट बाजूचा पार्ट, म्हणजे जसं की कटोरीचा साईड पार्ट कसा जोडायचा. बऱ्याच ताईंची अशी कमेंट्स होती, दादांची कमेंट्स होती की काय होतं ना, की तुम्ही कटोरीच्या साईड पार्टला, कटोरीच्या पार्टला तुम्ही शिलाई मार्जिन वाढवत नाही का. तर मी त्यांचं म्हणजे इथे जो गैरसमज आहे तो दूर करणार आहे. अजिबात वाढवायचं नाही, तुम्हाला मी जसं पेपर कटिंग दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि कटोरीचा जो साईड पार्ट असतो तर त्याला शिलाई मार्जिन वाढवत नाही मी. तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने कटिंग करत असते ते बिलकुल वाढवू नका, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो. आणि बऱ्याच ताई आता फीडबॅक मला येत आहेत, तर मी लवकरच जे फीडबॅक येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे. आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेला आहे, ज्या कुणी ताईंनी बघितलं नसेल कम्युनिटी पेज वरती शेअर केलेला आहे फोटो, त्याच्यावरती मी नंबर दिलेला आहे. तर ज्या कुणी ताईंना नंबर पाहिजे असेल तर तिथून तुम्ही मेन्शन करू शकता आणि व्हॉट्सअपला तुम्ही हाय म्हणून पाठवू शकता. तर लवकरच ग्रुप तयार करणार आहे. तर बऱ्याच ताईंचे फोटो पण मला सेंड केलेले आहेत, म्हणजे ब्लाऊजचे त्यांनी टीच केलेले आहेत माझ्या पद्धतीने. तर ते पण मी तुमच्या पर्यंत लवकरच शेअर करणार आहे, म्हणजे दाखवणार आहे की कशा पद्धतीने कस्टमरचा फीडबॅक येतोय. तर मेन मुद्दा म्हणजे आता आपण इथे बघणार आहोत ते म्हणजे कटोरी ब्लाऊजचा फ्रंट साईडचा पार्ट कसा जोडायचा. कटोरी कमी जास्त झाली तर काय करायचं, तर कमी तर पडतच नाही जर परफेक्ट असं कटिंग केलं. योगपट्टी पण आपल्याला ज्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं की तिथे आपण जोडताना थोडासा फिटिंगच्या साईडने कमी पडतो, तर ते पडू नये म्हणून त्याच्यासाठी कटिंग मध्ये लाईव्ह स्ट्रीम मध्ये घेतलं होतं. आणि शिवताना पण आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून सुद्धा डिटेलमध्ये पुढे सांगितलं जाणार आहे. तर फ्रंट बाजूचं संपूर्ण कटिंग आपण इथे आणि त्याचं टीचिंग, कटिंग नाही बघणार आहोत तर टीचिंग संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर हुकाय पट्टी कशी लावायची, त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा जो नेक असतो जसं आपण जसेच्या तसं शिवून डायरेक्ट तिथे गोट पट्टी किंवा तुम्ही हातशिल्याची पट्टी करणार ते अजिबात नाही, तर गळ्याला कशा शेप द्यायचा जेणेकरून आपला प्रॉपर हा फ्रंट बाजूचा नेक असेल तो गोल यायला पाहिजे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच वेळा काय होतो फ्रंट बाजूचा नेक आपण राऊंड मध्ये घेतो परंतु तो बिलकुल राऊंड होत नाही, तो अतिशय व्ही आकाराचा किंवा यू आकाराचा शेप व्यवस्थित राऊंड मध्ये येत नाही असं होतं. आणि जसं आपल्याला पाहिजे उंचीला किती पाहिजे, तर हुकायची पट्टी आपण किती घेतली पाहिजे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्रत्येक आज मी जे सांगणार आहे ते 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर प्रत्येक साईज मध्ये तितकंच नाही, हाईट नुसार आपल्याला जी हुकायची पट्टी असते ती घ्यायची. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण सांगेल की हाईट नुसार आपल्याला हुक पट्टी किती ठेवायची वगैरे, साईज नुसार सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. तर तो पण कसा सेफ द्यायचा मी सांगणार आहे. तर इथे आपण प्रत्यक्षात व्हिडिओ मध्येच बघूया, तर इथे जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला कटोरीचा साईड पार्ट कसा जोडायचा, म्हणजे कटोरी कशी जोडायची, तर ते आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्या आधी इथे आपण योग पट्टी कशी टीच करून घ्यायची ते बघणार आहोत. बऱ्याच नवीन ताई शिकत असतील तर त्यांना माहिती नसतं. तर इथे आपल्याला जी योग पट्टी असते ती तुम्ही बघू शकता, समोरासमोर ठेवून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची आहे. बघा ही जी खालची बाजू आहे ती आपण समोरासमोर ठेवून घेतली, मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला सीधा ठेवायचा आहे कारण ती आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत. सेम याच पद्धतीने दुसरी पण योगपट्टी आपण जोडून घेणार आहोत.
आता इथे योगपट्टी जोडून झालेली आहे, कटोरी सुद्धा आपण जोडून घेतलेली आहे आणि त्याचा टक्स सुद्धा आपण शिवून घेतलेला आहे. आता फक्त साईडला जोडायचं आहे, तर जोडताना कमी जास्त होत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय ते मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप करायचा नाहीये. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती अगदी बेसिक पासून सर्व डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, तर सुरुवातीपासून सुद्धा तुम्ही शिकू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने, आता इथे तुम्ही बघू शकता कटोरीचा साईड पार्ट घ्यायचा आहे आपल्याला, बाकीचं जे पार्ट असतं ते साईडला ठेवून घेऊया. ह्या पद्धतीने ठेवून घेतलं तर ह्या बाजूची कटोरी ह्या बाजूला ठेवायची आणि ह्या बाजूची इथे ठेवायची. ओके, तर इथे आता आपल्याला जोडताना मेन पॉइंट म्हणजे कटोरी जोडताना वरच्या बाजूने गळ्याच्या साईडने जोडायची, खालच्या बाजूने नाही जोडायची. तर जोडताना आपल्याला काय करायचं, हा जो मेन पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे तो ह्या पॉइंटला इथे या कपड्याला इथे अगदी जोडला गेला पाहिजे. डायरेक्ट इथून या टोकापासून असं नाही जोडायचं. बघा असं जोडायला गेलं ना तर तुम्ही हा जो गळ्याचा साईड पार्ट आहे आपला हा कटोरीचा, तर तो इथे गॅप दिसतो, तुम्ही बघू शकता. तर अशी ही चुकीची पद्धत आहे, म्हणून तुम्हाला कसं जोडायचंय या पद्धतीने हा कोना थोडासा बाहेर काढायचा आहे आणि इथला कपडा कुठून आपण शिलाई मारणार आहोत तिथे कपडा आपला बरोबर आलेला का नाही हे खालचा आणि वरचा सेम बघायचंय आणि मग शिलाई मारायला स्टार्ट करायचंय. बघा आता इथे माझं परफेक्ट आलं की नाही ह्या पद्धतीने. जर कमी जास्त होत असेल तर कसं कट करायचं ते सुद्धा सांगणार आहे. इथे आपलं व्यवस्थित परफेक्ट असं जोडून झालेलं आहे. जर तुमचा कटोरीचा हा जो पार्ट असतो, आता ही कटोरी आपण शिवली तर हा पार्ट थोडासा खाली येत असेल, उरत असेल, तर तुम्हाला काय करायचंय इथून सरळ असं कट करून घ्यायचंय, ह्या लेवलमध्ये कट करून घ्यायचंय, जास्त घाबरण्यासारखं नाही. आणि इकडनं दोन लाईनचा असा हा कटोरीला थोडासा आकार देऊन घ्यायचंय. तर ह्या पद्धतीने परफेक्ट असं आपण इथे आता हे टीच करून घेतलेलं आहे. सेम दुसरी पण योग कटोरी आपण सेम त्याच पद्धतीने जोडणार आहोत. हे बघा सेम ही पण जोडून घेतलेली, कुठेही कमी जास्त कपडा उरलेला नाही आपला. इथे जो कोन निघत असेल तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय. ओके, आणि इकडे पण अगदी परफेक्ट आलेली आहे. आता योगपट्टी जोडायची, ती योगपट्टी कशी जोडायची किंवा तुम्ही क्रॉस पट्टी सुद्धा म्हणता त्याला, तर ती सुद्धा तशीच बघायची. असं एकदम कोणाला कोण म्हणजे टोकाला टोक लावून जोडायची नाहीये. तर आपल्याला काय इथे बघायचंय, याचा पॉइंट आणि याचा पॉइंट, शिलाई कुठवर आपण घेणार आहोत ते अगदी इथे बघायचंय आणि हा कोन असा बाहेर जाऊ द्यायचा, म्हणजे इथे व्यवस्थित परफेक्ट असा हा कपडा मॅच होतो आपला आणि तिथून आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत. आता शिलाईमध्ये आपल्याला किती कपडा दाबायचा आहे, अर्धा इंच. आता दोन लाईनने योग पट्टी माझी थोडीशी जास्त आलेली आहे. आता जास्त येण्याचं कारण मी तुम्हाला काल लाईव्ह स्ट्रीम मध्ये दाखवलं होतं की बऱ्याच ताईंचं इथे काय होतं, आपण तिरकस इथे कट करतो ह्या पार्टला कट करतो, त्यावेळेस इथे कमी पडते योग पट्टी. त्याच्यासाठी मी तीन लाईनने तुम्हाला वाढवून घ्यायला सांगितलं होतं, म्हणजे अर्धा इंचांनी. तर ते पाहिजे असेल तर उरल्यानंतर आपण कट करता येते, परंतु कमी नको पडायला. त्याच्यासाठी तो ती टिप्स मी तुम्हाला सांगितली होती. आता इथे माझी थोडीशी एक्स्ट्रा आलेली आहे, म्हणजे तुम्हाला मला इथे दाखवायचं आहे. तसं आपण परत इथे तुम्ही बघू शकता हा कोन अशा पद्धतीने बाहेर यायला पाहिजे. आता इथे काय होतं, हुकायची जी लाईन असते ती आपली अगदी, हे बघा मी टेप सरळ पकडलेला आहे, परंतु इकडे माझा दोन लाईनचा कपडा हा एक्स्ट्रा येतोय, तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, ठेवायचं नाहीये. तुम्हाला टेप लावून किंवा स्केलच्या साह्याने तुम्ही लाईन सरळ चेक करू शकता. जर वाकडे तिकडे असेल तर ते सरळ कट करून घ्यायचंय. इथे माझं दोन लाईनचं असं थोडस एक्स्ट्रा फॅब्रिक येत आहे. एखाद्या साईज मध्ये येत नाही, परंतु एखाद्या साईज मध्ये कमी पडतं, म्हणून त्याच्यासाठी ती ट्रिक्स सांगितलेली आहे. अशा पद्धतीने कटोरी आपण इथे संपूर्ण इथे जोडून घेतलेली आहे. बघा
याला आता आपण काय करणार आहोत, आय पट्टी तयार करून घेणार आहोत लगेच, आणि दुसऱ्या साईडची पण पट्टी आपल्याला सेम त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची. आता आय पट्टी तयार करण्यासाठी इथे मी काय करणार आहे, जी आपली ब्लाऊजचा गळा आपण कट केला होता ना, त्याचंच फॅब्रिक मी इथे घेतलेले आहे. जास्त आपल्याला इथे त्रास करून घ्यायचा नाहीये, अशा पद्धतीने ठेवायचंय. आता इथे शिलाई दापटीप देऊन घेतली, त्याच्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि इथे परत कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथे स्ट्रेट अशी शिलाई मारून घेतली. आता इथे तुम्हाला योगपट्टी म्हणजे जी असते आय पट्टी, सॉरी योगपट्टी नाही, आय पट्टी किती ठेवायची तितकी तुम्हाला इथे बघायची आहे आणि नंतर तितकीच घ्यायचंय. तर मी इथे आज तर बरोबर कट करून घेतलं होतं. बाकीचा एक्स्ट्राचा फॅब्रिक मी इथे कट करून घेणार आहे. तुमच्यावर डिपेंड आहे, जी आय पट्टी आपण लावतो ती तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला किती मोठी लावायची छोटी लावायची ते तुमच्या चॉईसने लावू शकता. आता इथे वरच्या बाजूला थोडस कोणा म्हणजे अर्धा इंच सोडून मग इथे शिलाई मारायची. जी इथे मेन फॅब्रिक आहे तो पण एकदम सीधा ठेवायचा आहे, कटोरी पण सीधी ठेवायची, कारण पट्टी आपण आय पट्टी वरच्या बाजूने काढणार आहोत. आता इथे शिलाईमध्ये आपण किती मार्जिन घेतली होती कटोरीमध्ये, तर ती आपण घेतली होती अर्धा इंच, तर अर्धा इंचच इथे शिलाईमध्ये दाबायचंय. तुम्ही तीन लाईन घेतला असेल, दोन लाईन घेतली असेल, तर तितकी शिलाईमध्ये दाबायची. खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचे, जितका फॅब्रिक पाहिजे असेल तितकाच अवेलेबल ठेवायचंय आणि तो ह्या पद्धतीने वरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं. हे बघा इथे फोल्ड करून घेतला, इथे फोल्ड करून घेतला. आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, लॉक पण लगेच करून घ्यायचंय. आता ही वरच्या बाजूला पट्टी मी अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर ती अशी ओपन करून घ्यायची. आता आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे. अगदी सेंटरमध्ये शिलाई मारायची, म्हणजे मध्यभागी शिलाई मारायची आहे, ज्यावेळेस तुम्ही मशीनवरती आय करत असतील तर. हे बघा शिलाई मारून घेतलेली आहे आपण, तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग सहित आपण इथे करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचंय. ओके, आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे की दुसऱ्या साईडचा पार्ट मी इथे जोडून घेणार आहे. हुकायची पट्टी, जो गळा आपला कमी जास्त होतो तो का होतो, कशामुळे होतो, त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या टिप्स इथे फॉलो करायच्या आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा हा पार्ट इथे जोडून घेऊया. योग पट्टी आपली राहिली होती जोडायची, ती जोडून घेते मी. इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण योग पट्टी जोडून घेतलेली. इथे जो एक्स्ट्राचा फॅब्रिक होता हे येण्याचं कारण म्हणजे मीच वाढवलं होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं आधी पण आणि आता पण सांगते. इथे चेक करून घ्यायचंय. तर आता इथे मला अंदाज आहे म्हणून मी लगेच दिसत सर्व मला, त्याच्यामुळे मग मी इथे लगेच कट करणार, कारण नेहमीच हाताखालून ब्लाऊज जातात त्याच्यामुळे ते नेहमी करते आणि प्रत्येक ब्लाऊजला शक्यतो इथे पुढे येत असतं, तर ते कट करायचंय. त्याच्यानंतर आता इथे मी अस्तरची हुकची पट्टी ही अस्तरची नेहमी लावते, तर ती इथे तयार आपली एक इंचाची व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने व्यवस्थित कट करून घ्यायची. खालच्या बाजूला अर्धा इंच फोल्ड करायचंय, वरच्या बाजूने जोडायची असते आणि आतमध्ये फोल्ड करायची असते हुक पट्टी. आता स्ट्रेट आपण इथे जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता हा सुद्धा कोणा थोडस पुढे येतो, तो आधीच कट करून घ्यायचा आहे. तसे आपण हात शिलाईची पट्टी वगैरे आपण हुकायची पट्टी लावतो त्यावेळेस लगेच समजत. आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूच मी काय केलेलं आहे, इथे हुक आणि आय पट्टी जोडून घेतलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कुठेतरी नेकचा सेप जो गळा आहे फ्रंटचा सेप दिसतोय का तुम्हाला, बिलकुल नाही दिसत. मग याच्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, आपली जी हुकची पट्टी असते, आता हे 34 साईजचं मेजरमेंट आहे, याच्यामध्ये मी हुकची पट्टी किती ठेवणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ब्लाऊजची उंची आपली इथे 13.5 इंच ब्लाऊजची उंची आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला इथे ठेवायचं आहे.
तर इथे पुढचा गळा आहे जी हुकची पट्टी आहे ती मी इथे 7.5 इंच ठेवणार आहे. 7 इंचाला 2 लाईन कमी. आता मी इथे गळ्याचा शेप देऊन घेणार आहे. तर डायरेक्ट आपल्याला इथून असं कट करायचं नाहीये, इथून शेप द्यायचंय आपल्याला. हे बघा असं राऊंड शेप द्यायचंय. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही, मी तुम्हाला इथे सांगते. तर हे ट्रिप्स मी बऱ्याच ब्लाऊजला तयार म्हणजे नेहमी करते. आता तुम्ही म्हणणार की ताई पुढचा गळा मोठा होणार नाही, बिलकुल होणार नाही. तुम्ही नक्की हे ट्राय करा, तुमचा पुढचा गळा इतका सुंदर शेप मध्ये बनेल तर तुम्ही विचारूच नका, खूप सुंदर तयार होणार आहे. आता तीच पट्टी आपण इथे इकडच्या बाजूला ठेवून मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा इकडे कट करायचं नाही आपल्याला, इकडे पण कट करायचं नाही, इथेच गोलवा शेप द्यायचंय. दिल्यानंतर आता मी काय करणार आहे, हे बघा आलं की नाही, फ्रंट बाजूचा जो गळा आहे त्याला शेप आला की नाही. आता खूप सुंदर आलेला आहे, अजून आपण पायपिंग केली की त्याला अजूनच सुंदर शेप येणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण संपूर्ण ब्लाऊज हा व्यवस्थित परफेक्ट असा स्टिच करून घेतलेला आहे. तर पुढचा गळा कसा तयार करायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, आणि कशा पद्धतीने कटोरीचा पार्ट जोडायचा आहे ते सुद्धा सांगितलेले आहे. सर्व व्यवस्थित अगदी परफेक्ट सांगितलेले आहे. आपली ब्लाऊजची उंची सुद्धा परफेक्ट आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, अजून काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.